Hello students, you are very welcome in online class. We are studying the chapter Living World and Classification of Microbes. या प्रकरणामध्ये आधी आपण तीन व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन करण्याची काय गरज आहे, याची आवश्यकता का आहे हे आपण व्हिटेकर्सचे मेरिट्स, व्हिटेकर्सने जे क्लासिफिकेशनची मेथड अवलंबली त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स जे आपण शिकलो यामधून आपल्याला लक्षात येते. तर आपण जे मायक्रो ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे ते पाच गटांमध्ये केलेलं आहे. ते पाच गट आहेत बॅक्टेरिया, प्रोटोजुआ, फंजाय, अल्गी अँड व्हायरसेस. यामध्ये आपल्याला लक्षात येईल की व्हिटेकरने जे क्लासिफिकेशन केलं होतं त्यामध्ये अल्गी नव्हतं आणि व्हायरस सुद्धा नव्हतं. आता आपण हे पाचही गट अभ्यासणार आहोत. सर्वात आधी बॅक्टेरिया. बॅक्टेरियाचं कॅरेक्टरिस्टिक्स हे आहे की बॅक्टेरिया हा मोनेरा या किंगडम मध्ये येतो. त्याचा कॅरेक्टरिस्टिक जर पाहिलं तर त्याची साईज ही 1 μm to 10 μm आहे. हे जे चिन्ह दिसतंय तुम्हाला असं, याला हा ग्रीक शब्द आहे आणि याला वाचताना म्यू असा वाचला जातो, म्हणजे याला आपण 1 μm असंही वाचू शकतो. मात्र होतं काय नेमकं 1 μm म्हणजे 1 μm म्हणजे, तर 1 μm म्हणजेच 10⁻⁶ मीटर. म्हणजे 10⁻⁶ म्हणजेच 1/1000006 आपण 0 दिले आणि एवढे मीटर म्हणजे 1 मीटरचे जर आपण 1,000,000 सारखे भाग केले त्याचा एक भाग म्हणजेच काय होते 1 μm. एवढा छोटा भाग होईल म्हणजे 1 मीटर, 1 मीटरची जर मीटर पट्टी आहे त्याचे 1,000,000 सारखे भाग केले त्यापैकी एक भाग म्हणजे 1 μm होईल. एवढा छोटा असतो की जो डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही आणि त्याला मायक्रॉन सुद्धा म्हटलं जात. म्हणजे आपण बॅक्टेरियाची जर साईज पाहिली तर ती 1 μm to 10 μm, यालाच आपण 1 μ to 10 μ असं सुद्धा वाचू शकतो. मग आता याची जी साईज आहे बॅक्टेरियाची ही आपल्याला लक्षात आली. त्यानंतर बॅक्टेरिया हे नेमके कसे असतात? बॅक्टेरिया हे युनिसेल्युलर असतात. मोनेरा किंगडम मध्ये येतात त्यामुळे ते युनिसेल्युलर आहे. प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर आहे, कमी डेव्हलप असणारे सेल स्ट्रक्चर. प्रोकॅरियोटिक सेल विथ प्रेझेन्स ऑफ सेल वॉल बट डिस्टिंक्ट न्यूक्लियस अँड सेल ऑर्गनेल्स आर सेपरेट. म्हणजे सेल कशा असतात, अगदी जर एक सिंगल सेल म्हटला तर त्याला सेल वॉल असतो मात्र त्याच्यामध्ये असं डिस्टिंक्ट असा न्यूक्लियस वगैरे नसतो आणि सेल ऑर्गनेल्स जे असतात ते सुद्धा नसतात. असा सायटोप्लाझम आणि त्यामध्ये अगदी लेस डेव्हलप असणारे छोटे छोटे भाग त्याच्यामध्ये असतात असा हा प्रोकॅरियोटिक सेल असतो. आणि युनिसेल्युलर हा ऑर्गॅनिझम असतो म्हणजे त्या ऑर्गॅनिझम मध्ये फक्त एकच सेल असतो. त्यानंतर लिव इंडिपेंडंट. बॅक्टेरिया हा इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र राहतो, एकटाच राहतो किंवा समटाइम्स फॉर्म्स कॉलनीज आणि कधी कधी ते टुगेदर फॉर्म कॉलनीज म्हणजेच अगदी एकत्रितपणे सुद्धा ग्रुपने सुद्धा बॅक्टेरिया राहतात. एकतर तो सिंगलही राहतो, काही बॅक्टेरिया मात्र कॉलनीज मध्ये राहतात. कॉलनीज मध्ये म्हणजे ग्रुप मध्ये राहतात. रिप्रोडक्शन कसं होतं त्यांच्यामध्ये, म्हणजे एका ऑर्गॅनिझम पासून
दुसरे ऑर्गॅनिझम हे कसे तयार होतात? तर रिप्रोडक्शन इज सिंपल बायनरी फिशन, म्हणजे समजा एक सिंगल सेल हा ऑर्गॅनिझम आहे बॅक्टेरिया असं म्हणू, तर त्याचा अगदी दोन भाग होतात बायनरी फिशन, आणि हा एक भाग बनतो आणि हा एक दुसरा भाग बनतो, म्हणजे एका ऑर्गॅनिझमचे दोन ऑर्गॅनिझम सिंपल बायनरी फिशन होतात, ज्या प्रक्रियेला म्हटलं जातं बायनरी फिशन। तर या पद्धतीने एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ, त्या पद्धतीने ते ऑर्गॅनिझमची संख्या वाढत जाते। इन फेवरेबल कंडिशन, जर समजा फेवरेबल कंडिशन असेल आणि त्या ऑर्गॅनिझमच्या वाढीसाठी अगदी सुटेबल कंडिशन जर असेल, तर इट ग्रोज विगरसली अँड कॅन डबल देअर नंबर्स इन 20 मिनिट्स। म्हणजे स्पीड पहा त्या ऑर्गॅनिझमचा, त्या बॅक्टेरियाचा वाढण्याचा, की बॅक्टेरियांना जर फेवरेबल कंडिशन मिळाली तर ते अगदी 20 मिनिटांमध्ये त्यांची संख्या डबल होत जाते। म्हणजे जर आता संख्या 100 बॅक्टेरिया समजा एखाद्या ठिकाणी आहे आणि फेवरेबल कंडिशन आहे, तर पुढच्या 20 मिनिटांमध्ये 100 चे 200 बॅक्टेरिया होतील, म्हणजे एवढा त्याचा वाढीचा झपाटा असतो। त्याचे एक्झाम्पल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहेत, मोनेरा ग्रुपचे जे सर्व उदाहरणं आहेत, मोनेरा किंगडमचे जे सर्व उदाहरणं आहेत ते बॅक्टेरियाच आपण पाहिलेले आहेत। तर दुसरे जर आपण एक्झाम्पल पाहिले तर हे सुद्धा घेऊ, कोकस, कोकोबॅसिलस, बॅसिलस, स्पिरिलम, व्हायब्रिओ। आता हे नाव कसे पडलेले आहेत हे आपण बॅक्टेरियाचे एक्झाम्पल पाहतो। उदाहरण, कोकस म्हणजे अगदी असा गोल, ज्या बॅक्टेरियाचा आकार हा अगदी स्पिरिकल शेप असेल, गोल, तर ते झाले कोकस। कोकोबॅसिलसचा अर्थ होतो की जे गोलाकारही असतात आणि थोडे लांबही असतात अशांना आपण कोकोबॅसिलस म्हणतो, म्हणजे ज्या बॅक्टेरियाचा आकार हा असा असतो, गोल आणि थोडा लांब अशांना आपण कोकोबॅसिलस म्हणतो। त्यानंतर बॅसिलस, बॅसिलस म्हणजे अगदी बॅसिलस अर्थ होतो अगदी दंड्यासारखा आकार, तर हा आकार बॅसिलस। स्पिरिलम म्हणजे हा अगदी आपण म्हणू असा आकार, अगदी स्पायरल असा जर ऑर्गॅनिझमचा आकार असेल, बॅक्टेरियाचा आकार असेल, तर ते स्पिरिलम म्हणजे। तर व्हायब्रिओ म्हणजे अगदी कॉमा सारखा आकार असतो, ह्या आकाराचा जर बॅक्टेरिया असेल तर त्याला आपण व्हायब्रिओ म्हणतो, त्याचं नाव देत असताना व्हायब्रिओ शब्द वापरला जातो। म्हणजे हा झाला कोकस, हा कोकोबॅसिलस, हा बॅसिलस, हा स्पेरिकल शेप आपला, सॉरी स्पायरल शेप म्हणून याला आपण म्हणू स्पिरिलम, आणि हा व्हायब्रिओ। हे झाले बॅक्टेरियाचे एक्झाम्पल। माझ्या मते बॅक्टेरिया हा तुम्हाला आता व्यवस्थित समजलेला असेल। कंपॅरेटिव्हली बाकी सुद्धा गट आपल्याला अभ्यासता येतात। प्रोटोझोआ, प्रोटोझोआचा साईज हा 200 मायक्रोमीटर असतो, 200 मायक्रॉन। याचा आकार बॅक्टेरियाचा 1 to 10 मायक्रोमीटरच्या मध्ये असतो जनरली बॅक्टेरियाचा आकार। तर याचा बॅक्टेरिया म्हणजे ज्याचा या प्रोटोझोआचा आकार हा अधिक जास्त असतो, म्हणजे साईज जो आहे तो मोठा असतो, 200 मायक्रोमीटर। त्यानंतर प्रोटोझोआ जे आपण पाहिलं व्हिटेकर मेथड मध्ये, पहिला जो किंगडम होता तो मोनेरा ज्यामध्ये सर्व बॅक्टेरिया येतात, दुसरा जो किंगडम होता तो प्रोटिस्टा, तर प्रोटिस्टा या किंगडम मध्ये सर्व प्रोटोझोआ येतात, ज्याला आपण मराठीमध्ये आदिजीव म्हणतो। बॅक्टेरियाला मराठीमध्ये जीवाणू म्हटलं जात, याला आदिजीव। तर मग आता हे प्रोटोझोआ दे आर फाउंड इन सॉइल, जमिनीवर असतात,
फ्रेश वॉटर मध्ये असतात, सी वॉटर मध्ये असतात, बॉडी ऑफ द अदर ऑर्गॅनिझम म्हणजे जनरली प्रोटोजोआ कुठे आढळतो, जे प्रोटोजोआ कुठे आढळतो, तर अगदी ओलसर जमीन असेल तर त्या ठिकाणी, फ्रेश वॉटर असेल तर त्यामध्ये सुद्धा प्रोटोजोआ आढळतात, सी वॉटर म्हणजे समुद्राचं पाणी त्यामध्ये सुद्धा बॅक्टेरिया आढळतात, आणि अदर ऑर्गॅनिझम जे आहेत त्या ऑर्गॅनिझम मध्ये सुद्धा बॅक्टेरिया आढळतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा बॅक्टेरिया असू शकतात, ते पॅथोजेनिक असतात, लक्षात घ्या, पॅथोजेनिक म्हणजे डिसीज कॉजिंग, ज्यामुळे डिसीज होतात म्हणून त्यांना पॅथोजेनिक सुद्धा म्हटलं जातं. प्रोटोजोआ हे युनिसेल्युलर असतात, प्रोकॅरियोटिक सेल स्ट्रक्चर, म्हणजे प्रामुख्याने जर पाहिलं तर युनिसेल्युलर, आणि हे झाले प्रोकॅरियोटिक. मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक म्हटलं होतं, मात्र प्रोटिस्टा ग्रुप मध्ये प्रोटोजोआ येत असतात ते युकॅरियोटिक असतात. मी दुरुस्त केलेला आहे की प्रोटोजोआ हे युनिसेल्युलर असतात म्हणजे सिंगल सेल्ड ऑर्गॅनिझम असतात, युकॅरियोटिक असतात म्हणजे त्यांचा सेल हा वेल डेव्हलप असतो, विथ डिस्टिंक्ट न्यूक्लियस असतो, सेल ऑर्गॅनिझम असतात. त्याचप्रमाणे ते हा जो ऑर्गॅनिझम आहे प्रोटोजोआ हा पॅथोजेनिक असतो. पॅथोजेनिकचा अर्थ की डिसीज कॉजिंग, ज्यामुळे डिसीज होतात असा हा असं हे ऑर्गॅनिझम असतात. त्यानंतर व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर, हे जे ऑर्गॅनिझम आहे प्रोटोजोआ यांच्या सेल स्ट्रक्चर मध्ये विविधता असते. त्याचप्रमाणे ऑर्गन ऑफ लोकोमोशन, लोकोमोशन म्हणजे मुवमेंट करण्यासाठीचे जे ऑर्गन असतात त्या त्यांना प्रोटोजोआला ते वेगवेगळे असतात. जसं आपण पाहिलं होतं सुडोपोडिया, सिलिया वगैरे हे जे आपण पाहिलेलं होतं, तर असे वेगवेगळे ऑर्गन्स असतात लोकोमोशन साठी, हालचालीसाठी. त्याचप्रमाणे मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा डिफरंट असत, म्हणजे यामध्ये जर आपण पाहिलं तर काहींचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे अगदी ऑटोट्रॉफिक असतात, काही हेट्रोट्रॉफिक असतात, अशा पद्धतीचं यामध्ये सुद्धा विविधता आढळते. म्हणजे प्रोटोजोआ जर पाहिलं तर प्रोटोजोआ मध्ये प्रामुख्याने सेल स्ट्रक्चर मध्ये वेगळे विविधता आढळते, वेगवेगळ्या प्रोटोजोआ मध्ये वेगवेगळे सेल स्ट्रक्चर आढळते, ऑर्गन ऑफ लोकोमोशन सुद्धा वेगवेगळे असतात, मोड ऑफ न्यूट्रिशन सुद्धा वेगवेगळं असतं. रिप्रोडक्शन कसं त्याच्यामध्ये, म्हणजे एका प्रोटोजोआ पासून इतर प्रोटोजोआ कसे तयार होतात, तर बाय सिंपल सेल डिव्हिजन. जसं एक सेल आहे, मग हा जो एक सेल आहे त्या सेलचा या एका सेलचे असे दोन भाग होतात, नंतर आणि नंतर दोन असे सेल वेगवेगळे होतात. या पद्धतीनं अगदी सिंपल सेल डिव्हिजन जे आहे साध्या पद्धतीनं सेलची विभागणी होते आणि एका प्रोटोजोआचे दोन प्रोटोजोआ तयार होतात, हे आपल्याला यामध्ये लक्षात येईल. याची जर उदाहरण पाहायचे झाले तर प्रोटोजोआ बेस्ट एक्झाम्पल आहे अमीबा, त्यानंतर पॅरामिसियम. हे अमीबा आणि पॅरामिसियम हे फ्री लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, म्हणजे इंडिपेंडेंटली राहतात आणि डर्टी वॉटर मध्ये प्रामुख्याने आढळतात. अगदी तळ्याच्या काठी असणार पाणी त्यामध्ये अमीबा पॅरामिसियम हे आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अँटामीबा हिस्टोलिटिका हा एक प्रोटोजोआ आहे, हा पॅथोजेनिक आहे, ज्यामुळे डिसेंट्री होते, डिसेंट्री अमीबियोसिस सुद्धा आपण याला म्हणू शकतो, ज्याला आपण असं म्हणू की पातळ संधासेरी हा जो प्रॉब्लेम प्रामुख्याने येतो, तर हा अँटा अमीबा हिस्टोलिटिका या प्रोटोजोआमुळं होतो. त्यानंतर प्लाझ्मोडियम व्हायरॅक्स यामुळे मलेरिया होतो, हा सुद्धा पॅथोजेनिक प्रोटोजोआ आहे. युग्लिना हा सुद्धा एक प्रोटोजोआ आहे, हा ऑटोट्रॉफिक आहे, विशेष म्हणजे की हा स्वतःच अन्न स्वतः तयार करतो, म्हणजे याच्या सेल मध्ये काय असेल, क्लोरोप्लास्ट असेल जो फोटोसिंथेसिस करू शकते, म्हणून हा ऑटोट्रॉफिक आहे, स्वतःच अन्न स्वतः तयार करणार. अशा पद्धतीने आपण
प्रोटोजोआ हा दुसरा मायक्रो ऑर्गॅनिझमचा गट पाहला. तिसरा पाहू फंजाय. फंजाय ज्याला मराठीमध्ये कवके सुद्धा म्हटलं जातं, प्रामुख्याने आपण बुरशी म्हणतो. तर यांची साईज सुद्धा अगदी प्रोटोजोआ सारखीच असते, अप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm. हे सॅप्रोट्रॉफिक असतात आणि युकॅरियोटिक असतात. सॅप्रोट्रॉफिक म्हणजे जे डिकेइंग मटेरियल आहे, डेड मटेरियल आहे प्लांट्स आणि ऍनिमल्स, त्यावरती त्यामधून आपलं अन्न मिळवतात म्हणून यांना सॅप्रोट्रॉफिक म्हटलं जातं. युकॅरियोटिक म्हणजे त्यांचं जे सेल आहे ते अगदी वेल डेव्हलप असतात. त्यानंतर सम आणि युनिसेल्युलर, म्हणजे हे काही हे युनिसेल्युलर असतात अँड अदर्स आर विजिबल, म्हणजे अगदी आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसू शकतात. वी कॅन सी देम बाय अवर नेकेड आईज. आपल्याला माहित आहे की अगदी भाकरीवरती बुरशी चढलेली आपण पाहतो, अगदी चांबड्यावरती बुरशी चढलेली पाहतो आणि प्रामुख्यानं जास्त पाऊस ज्या दिवसांमध्ये येतो 8-10 दिवस, आताची सध्या तशी परिस्थिती आहे, तर अशा वेळेस बऱ्याच ठिकाणी अगदी असं पांढरे पांढरे डाग पडलेले आपल्याला दिसतात, ती बुरशी असते. तर सांगायचं तात्पर्य की सम फंजाय आणि युनिसेल्युलर, काही फंजाय ही युनिसेल्युलर असतात जे प्रामुख्यानं आपल्याला नेकेड आयनी म्हणजे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही, मात्र अदर्स आर व्हिजिबल. त्यांच्यामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं यामध्ये जर पाहिलं फंजाय, रिप्रोडक्शन सेक्शुअल रिप्रोडक्शन अँड असेक्शुअल रिप्रोडक्शन आहात. सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे दोन सेक्सेस मुळे होणार रिप्रोडक्शन आणि हे असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे एकच सेक्स असतो आणि त्यामुळे जे रिप्रोडक्शन होतं यामध्ये सुद्धा अगदी बाय सेल डिव्हिजन, एका सेल पासून दोन सेल, दोन पासून चार सेल तयार होणं, किंवा बाय बडिंग. बडिंग म्हणजे एखादा समजा ऑर्गॅनिझम आहे तर या ऑर्गॅनिझमचा एखादा भाग असा बर्ड्स त्याला येतो आणि हाच बर्ड्स पुढे असा वाढत वाढत जातो आणि पुढे हा बर्ड मुख्य ऑर्गॅनिझम पासून वेगळा होतो. म्हणजे एका पासून बर्ड येऊन दुसरा ऑर्गॅनिझम सुद्धा तयार होतो. या पद्धतीचं रिप्रोडक्शन आपल्याला फंजायमध्ये आढळून येते. त्यानंतर जर आपण पाहिलं फंजाय, फंजायचे एक्झाम्पल बेकर्स ईस्ट, हे अशा पद्धतीचं ऑर्गॅनिझम आहे का की ज्यामुळं प्रामुख्याने बेकरी इंडस्ट्रीमध्ये हे ईस्ट हे वापरलं जातं, बेकर्स ईस्ट म्हटलं जातं. कॅन्डिडा मशरूम, अळंबी ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो, हे नाव ऐकलेलं आहे मशरूम, तर हे प्रामुख्याने फंजायचे एक्झाम्पल आहे. त्यानंतर अल्गी, व्हिटेकर मेथड मध्ये अल्गी हा किंगडम नव्हता. काही अल्गी म्हणजे व्हिटेकर मेथड मध्ये काही युनिसेल्युलर अल्गी ह्या प्रोटिस्टा मध्ये इन्वॉल्व केलेल्या होत्या व्हिटेकरने आणि मल्टी सेल्युलरला प्लांट्स मध्ये इन्वॉल्व केलेलं होत. मात्र इथे आपल्याला सेपरेट अल्गी ज्याला आपण शेवाळ म्हणतो मराठीमध्ये, यांचा सुद्धा आपल्याला या ग्रुपचा, या मायक्रो ऑर्गॅनिझमच्या ग्रुपचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. साईज जर पाहिला तर पुन्हा 10 μm to 100 μm दरम्यान असतो. अल्गी म्हणजे जे शेवाळ आहे ते प्रामुख्याने ऍक्वॅटिक असतात म्हणजे पाण्यामध्ये येतात. युकॅरियोटिक असतात म्हणजे सेल स्ट्रक्चर त्यांचं डेव्हलप असतं. ऑटोट्रॉफिक असतात, शेवाळ अगदी पाण्यामध्ये पाय घसरलेला आणि तुम्ही पडलेले वगैरे तुम्हाला अनुभव असेल तर ते शेवाळावरून आपला पाय घसरतो, तर ते प्रामुख्याने पाण्यामध्येच वाढतात म्हणून ऍक्वॅटिक. सेल स्ट्रक्चर युकॅरियोटिक, वेल डेव्हलप असतात. आणि ऑटोट्रॉफिक ग्रीन कलरचे प्रामुख्याने असतात, स्वतःच अन्न ते स्वतः तयार करतात. त्यानंतर सम आर युनिसेल्युलर, काही अल्गी या युनिसेल्युलर आहेत. अदर्स आर व्हिजिबल, आणि बाकी ज्या अल्गी आहेत त्या प्रामुख्याने व्हिजिबल असतात, आपल्याला नेकेड आयने दिसतात. क्लोरोप्लास्ट इन द सेल फॉर फोटोसिंथेसिस, अर्थातच
असते ऑटोट्रॉफिक आहे. ऑटोट्रॉफिक म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होते, म्हणजे त्यांच्या सेल मध्ये क्लोरोप्लास्ट असते. क्लोरोप्लास्ट काय म्हणून फोटोसिंथेसिस होते आणि फोटोसिंथेसिस आहे त्यांच्यामध्ये होते, म्हणजे स्वतःच अन्न ते स्वतः तयार करू शकतात म्हणून त्यांना आपण ऑटोट्रॉफिक म्हणतो. त्याचे जर एक्झाम्पल पाहिले तर क्लोरेला आणि क्लॅमिडोमिनी हे जे एक्झाम्पल आहे ते अल्गीचे एक्झाम्पल आहे. त्यानंतरचा जो ग्रुप आहे मायक्रो ऑर्गॅनिझमचा तो म्हणजे व्हायरस. व्हायरसेस हा ग्रुप व्हिटेकर मेथड मध्ये कुठल्याही किंगडम मध्ये नव्हता. याच जर कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचं झालं तर याची साईज ही 10 nm आहे, म्हणजे नॅनोमीटर आहे. 10 nm to 100 nm 1 μm म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं 10⁻⁶, मात्र 1 nm म्हणजे 10⁻⁹, म्हणजे 1 मीटरचे 10 लाख जर आपण भाग केले सारखे त्यामधला एक भाग म्हणजे 1 μm, मात्र 1 nm म्हणजे होते 10⁻⁹ म्हणजे 1 मीटरचे 1 2 3 4 5 6 7 8 9 किती झाले ते पहा, 1 अब्ज. म्हणजे 1 मीटरचे 1 अब्ज जर तुकडे केले त्याचा एक छोटासा भाग, म्हणजे मायक्रोमीटर पेक्षाही बरंच छोट एक भाग म्हणजेच होईल 1 nm. मग व्हायरसची साईज ही 10 nm to 100 nm इतकी छोटी असते. मायक्रोमीटर मध्ये असणारे ऑर्गॅनिझम्स आपल्याला नेकेड आय दिसत नाही, तर नॅनोमीटरचे त्याही पेक्षा छोटे असतात, त्यामुळे ते दिसण्याचा प्रश्नच येत नाही. व्हायरसचं वैशिष्ट्य हे की ते नॉन लिव्हिंग आहेत. नॉन लिव्हिंग म्हणजे ते सजीव आहेत की नाही हा एक मोठा प्रश्न आहे. नॉन लिव्हिंग स्पष्टपणे म्हटलेलं आहे की ते सजीव नाहीत, म्हणजे याचा अर्थ ते निर्जीव आहेत असंही म्हटलेलं नाहीये. नॉन लिव्हिंग आहेत म्हणजे ते ऑर्गॅनिझम्स आहेत, ऑर्गॅनिझम्स ऍट स्टेज ऑफ लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग, म्हणजे सजीव आणि निर्जीव यांच्या मधली जी स्टेज आहे इंटरमिजिएट स्टेज, त्या स्टेज मध्ये ते प्रामुख्याने आढळतात व्हायरसेस. हे व्हायरसेसच वैशिष्ट आहे. त्यानंतर दे आर व्हेरी मायन्यूट, अतिशय छोटे असतात, 10 to 100 times स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. बॅक्टेरिया पेक्षा जे आपण पहिल्या ग्रुप मध्ये बॅक्टेरिया पाहिले त्याच्यापेक्षा 10 to 100 पटीने छोटे असतात आकाराने. ऑब्झर्व ओनली विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, म्हणजे आपल्या शाळेमध्ये जो साधा सिंपल मायक्रोस्कोप असतो त्यानंतर जो कंपाऊंड मायक्रोस्कोप असतो याने ते दिसत नाही, तर अगदी कॉम्प्युटराइज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जे असतात त्यानेच हे व्हायरसेस दिसू शकतात. त्यानंतर दे आर फाउंड एज इंडिपेंडेंट पार्टिकल ऑफ डीएनए अँड आरएनए. आपल्या शरीरामध्ये जे डीएनए असतात आणि आरएनए असतात हे आपल्या शरीरामध्ये होते, मात्र तशा सारखं जेनेटिक स्ट्रक्चर असणारे डीएनए मॉलिक्यूल आणि आरएनए मॉलिक्यूल, डीएनए म्हणजे होते डी ऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड आणि आरएनए म्हणजे होते रायबोज न्यूक्लिक ऍसिड. तर या डीएनए आणि आरएनएचं जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर ते अगदी लांबसर असं स्ट्रक्चर दिसतात. तर ह्या डीएनए किंवा आरएनए पासून व्हायरसेस बनलेले असतात आणि दे आर कव्हर्ड बाय प्रोटीन कोट. आणि हे जे डीएनए डीएनए मॉलिक्यूल आहे तो प्रोटीन कोटने कव्हर केलेला असतो आणि तो प्रोटीन कोटने कव्हर केलेला मग त्याचे पूर्ण स्ट्रक्चर आहे त्याला आपण व्हायरस प्रामुख्याने म्हणतो. पुढे म्हटलं की सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर एनिमल सेल,
जे जे लिविंग प्लांट आहेत त्यांच्या मध्ये किंवा ॲनिमलच्या सेल मध्ये हे व्हायरसेस आढळत असतात. प्रोड्यूस ओन प्रोटीन बाय होस्ट सेल. मग आता हे अटॅक पहा कसे करतात. व्हायरस हे प्लांट मध्ये किंवा ॲनिमलच्या सेल मध्ये गेल्यानंतर ज्या सेल मध्ये ते राहतात त्या सेलला होस्ट सेल म्हटलं जात. काय करतात हे व्हायरसेस, हे डीएनए आरएनए पार्टिकल जे आहे ते व्हायरसेस काय करतात, तर त्या होस्ट सेल मध्ये राहतात. होस्ट सेलचं जे मेकॅनिझम आहे त्याच मेकॅनिझमचा वापर करून हे व्हायरसेस जे आहेत हे रेप्लिकेट होतात. म्हणजे एकाचे दोन, दोनाचे चार, चाराचे आठ तयार होतात आणि पुढे ते व्हायरसेस बरेच तयार झाले की नंतर तो जो होस्ट सेल आहे ज्या सेल मध्ये ते राहिलेले आहेत त्या सेललाच ते नष्ट करून टाकतात आणि नंतर ते फ्री होऊन जातात. सेल नष्ट झाला की मग हे व्हायरसेस फ्री, आणि मग हे फ्री झालेले व्हायरस मग दुसऱ्या सेलवरती त्याच्या त्या शरीरातल्या दुसऱ्या सेलवरती अटॅक करतात. ह्या पद्धतीनं पूर्णपणे शरीरावरती हे अटॅक करतात. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझमच्या शरीरावरती अटॅक करतात. म्हणजे पहा काय केलंय, सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर ॲनिमल सेल, प्रोड्यूस ओन प्रोटीन बाय होस्ट सेल, स्वतःच प्रोटीन तयार करतात. प्रोटीन म्हणजे काय, डीएनए आरएनए, ते स्वतःच प्रोटीन तयार करतात. होस्ट सेल मध्ये राहून ज्या सेल मध्ये ते अटॅक करतात त्या सेलला होस्ट सेल म्हटलं जातं. त्याच सेलचा मेकॅनिझम वापरून डीएनए आरएनए तयार होतात, म्हणजे व्हायरसेस तयार होतात. क्रिएट रेप्लिका, म्हणजे मोठ्या प्रमाणावर मग ते व्हायरसेस तयार झाले की देन डिस्ट्रॉय होस्ट सेल. ज्या सेल मध्ये बरेच व्हायरसेस तयार झाले त्याच होस्ट सेलला ते नष्ट करतात अँड बिकम्स फ्री, आणि मग ते फ्री होतात. आणि फ्री व्हायरसेस इन्फेक्ट न्यू सेल्स, हे जे आता नव्याने जे तयार झालेले व्हायरसेस आहेत ते पुन्हा आधी नवीन सेलला इन्फेक्ट करतात. दे कॉजेस द डिसीजेस इन प्लांट्स अँड ॲनिमल्स. प्लांट्स आणि ॲनिमल्स मध्ये डिसीज करण्याचे, म्हणजे रोगट करण्याचं काम प्रामुख्याने व्हायरस करतात. याची उदाहरणं बघू आपण व्हायरसेसचे. ह्युमन मध्ये प्रामुख्याने माणसामध्ये पोलिओ हा व्हायरस माहिती आहे तुम्हाला. इन्फ्लुएन्झा, इन्फ्लुएन्झा म्हणजे फ्लू प्रामुख्याने. आता फ्लू मध्ये, फ्लू म्हणजे काय, तर एक असं व्हायरल इन्फेक्शन की जे जे रेस्पायरेटरी पॅसेज आहेत आपल्या शरीरामधली जी श्वासनलिका आहे त्या श्वासनलिकेवर अटॅक करणारा एखादा कोणताही व्हायरल डिसीज म्हणजे इन्फ्लुएन्झा. ज्यामध्ये मग साधा खोकला असो, सर्दी असो, म्हणजे जे आपल्या घशावरती अटॅक करतात असे डिसीज, असे व्हायरल डिसीज म्हणजेच इन्फ्लुएन्झा, ज्याला शॉर्ट मध्ये फ्लू सुद्धा म्हटलं जातं. मग याचे उदाहरण आपण सर्दी खोकला हे तर पाहिलं, त्याचप्रमाणे जो आता आलेला कोरोना हा डिसीज सुद्धा एक फ्लूच आहे. त्याचप्रमाणे सारी हा एक डिसीज तुम्ही ऐकलेला असेल जो नव्याने काही भागामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पसरतो आहे. सिव्हिअर ऍक्युट रेस्पिरेटरी इन्फेक्शन असं त्याचं लॉन्ग फॉर्म आहे, SARI, सारी हा सुद्धा एक फ्लूच आहे. HIV एड्स डिसीज होण्यासाठी कारणीभूत असणारा जो व्हायरस आहे ज्याला HIV म्हटलं जातं. म्हणजे पोलिओचा व्हायरस असो, HIVचा व्हायरस असो, इन्फ्लुएन्झा, हे सर्व व्हायरसेस ह्युमन मध्ये आढळतात, ह्युमन वरती अटॅक करतात, ह्युमनला डिसीज कॉज करतात. त्यानंतर कॅटल म्हणजे जनावरांमध्ये प्रामुख्याने टिकोरना नावाचा जो व्हायरस आहे तो आढळतो. प्लांट्स मध्ये विल्ट नावाचा जो टोमॅटो प्लांट जो आहे, टोमॅटो प्लांट मध्ये प्रामुख्याने हा व्हायरस आढळतो. टोबॅको प्लांट मध्ये मोझेक नावाचा व्हायरस आढळतो. बॅक्टेरियामध्ये जसा व्हायरस हा ह्युमन वरती अटॅक करतो, कॅटल वरती अटॅक करतो, प्लांट्स वरती अटॅक करतो, तसाच तो बॅक्टेरियावरती सुद्धा अटॅक करतो, जो आपण पहिला मायक्रोऑर्गॅनिझमचा गट पाहतो.
त्या बॅक्टेरियावरती अटॅक करणारा जो व्हायरस असतो त्याला बॅक्टेरियोफेज असं म्हटलं जातं. हे आपण व्हायरसेसचे एक्झाम्पल पाहिले. टेक्स्टबुक मधून हा व्यवस्थित अभ्यासा. त्यामधल्या फिगर पहा. ज्या फिगर अवेलेबल तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नसतील त्या नेटवरती शोधा. आणि हे प्रकरण आपल्या या ठिकाणी संपलं. यावर आधारित असणारे एक्सरसाइज मधले सर्व प्रश्न उत्तर तुमच्या नोटबुक मध्ये सोडवा. ठीक आहे.